साईबाबा मंदिर विकास आराखड्याची परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. साईबाबा मंदिर विकासाचा मार्ग आता मोकळा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई जन्मभूमीच्या विकासासाठी 100 कोटी निधी देण्याचं जाहीर केलंय. मात्र त्यानंतर शिर्डी विरुद्ध पाथरी असा मोठा संघर्ष पाहायला मिळाला. पाथरी आणि साईबाबा जन्मभूमीचा विकास व्हावा म्हणून साईबाबा मंदिर समिती आणि नगरपालिकेनं 190 कोटी विकास आराखडा जिल्हा प्रशासनानं तयार केला. विकास आराखडा संदर्भात 3 दिवसांपूर्वी परभणीत एक बैठक झाली होती. त्यापूर्वी देखील मागील वर्षी मुंबई मंत्रालयात पाथरी शहराच्या विकास आराखड्याविषयी चर्चा झाली होती. पुन्हा विकास आराखडा दुरुस्त करून पाठवण्याचे निर्देश मंत्रालयानं जिल्हा प्रशासनाला दिले होते. याच संदर्भात आज जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी मंदिर आणि मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. 4 टप्प्यात पाथरी शहराचा विकास होणार आहे. यासाठी 190 कोटींचा आराखडा तयार करण्यात येणार आहे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करतेवेळी कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात याची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी केली आहे. साईबाबा मंदिर परिसरात जी घरं दुकानं हटवली जातील त्यांना योग्य मोबदला दिला जाईल हे देखील जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी स्पष्ट केले. पाथरी शहराचा विकास आराखडा आपण तयार केलेला आहे आणि या विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये परवा सन्माननीय आमदार बाबाजानी गुराणे साहेब आणि आराखड्याशी संबंधित असलेले कन्सल्टंट आणि वेगवेगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट यांच्याकडे हा आराखडा इम्प्लिमेंटेशन जबाबदारी आहे. त्यांची मी एक बैठक घेतली. या आराखड्याच्या निमित्ताने मंत्रालयामध्ये मागच्या वर्षी एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये आराखड्याला काही दुरुस्त्या सुचवलेल्या होत्या आणि त्यानुसार आराखडा दुरुस्त करून पुन्हा सादर करावा अशा सूचना शासनाने दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे या आराखड्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना कोणत्या अडचणी येणार आहेत आणि या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. हा जवळपास 190 कोटीचा आराखडा आहे आणि 4 फेजेसमध्ये आपण याचं इम्प्लिमेंटेशन करणार आहोत. पहिला फेज जो आहे तो मंदिराच्या आसपास जे रस्ते आहेत ईपी प्लॅनमधले ते रस्ते रुंद करणे, त्याचप्रमाणे मंदिराकडे जाणारे जे रस्ते आहेत प्रमुख 6 रस्ते आहेत त्या रस्त्यावरती असलेली दुकानं असतील किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज असतील त्या योग्य त्या मोबदला त्या लोकांना देऊन त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणे हा पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आराखड्यामध्ये पाथरी शहराचं सांडपाणी वितरण व्यवस्था, त्याचप्रमाणे मंदिराच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये भक्तनिवास बांधणे, त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन आणि एकंदरीतच पाथरी शहराची स्वच्छता या बाबतींचा आहे. या दोन्ही बाबतीची पाहणी करण्यासाठी आज मी पाथरीमध्ये आलेलो आहे. मी पाथरी शहराची त्याचप्रमाणे मंदिराच्या आसपासची पाहणी करणार आहे आणि हा आराखडा इम्प्लिमेंट करण्यासाठी कोणत्या अडचणी येतात याची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल शासनाला लवकर सादर करणार आहे.